सारिका चिकने, वेलकम टू माय ब्लॉग। आजची रेसिपी आहे मटन रेसिपी। ॲक्च्युली परवा माझ्या माहेरची यात्रा होती आणि मी काल माहेरी गेलेले। मग माहेरी तिथे यात्रा म्हटलं की मटन वगैरे असतं आणि खूप पाहुणे येतात, पण जास्त माझ्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे जास्त कोणालाच बोलू नाही, पण मटन बनवलेलं। तर आम्ही थोडी कामं डिवाईड करून घेतलेली आणि माझ्याकडं मटन बनवण्याचं काम होतं। मग मी नेहमीप्रमाणे आपलं चुलीवर मटन बनवलेलं। सो तुमच्याबरोबर मी आज ते शेअर करणार आहे। तुम्हाला आवडलं तर नक्की रिप्लाय करा, कमेंट करा। सो बाय। इथे बघा, मस्त चूल पेटवली आहे घराच्या एका साईडला। आमच्या आईनं चूल लावली आहे आणि मग तिथे आम्ही मटन बनवतो। दरवर्षी तिथेच मटन बनतं आणि ते चुलीच्या साईडला एक झाड आहे आणि झाडाच्या सावलीखाली मस्त अशी चूल पेटवली आहे आणि तिथे मग मस्त आम्ही दरवर्षी मटन बनवतो। इथे बघा, आता चुलीवर मी कांदा भाजत ठेवला आहे आणि नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट वगैरे ॲड करायची आहे। कांदा भाजत आला आहे, तुम्ही बघू शकता। आता मी कोथिंबीर ॲड केली आहे। अर्धीच पेस्ट आपण टाकणार आहे आणि अर्धी पेस्ट पण मसाल्यासोबत टाकायची। मी इथे दाखवते, हे दाखव। आणि हे सगळं विस्मया गाडे शूट करत आहे, विस्मया बिहाइंड द कॅमेरा। विस्मयाला दाखवतो, विस्मया हे आपल्या शूट करणार आहे सगळी रेसिपी। आता आलं लसूण पेस्ट वगैरे भाजली आहे आणि आता आपल्याला मटण टाकायचं। तुम्ही बघू शकता कांदा पूर्ण रेडी। मस्त झाडाच्या सावलीखाली बघ, झाड दाखव विस्मय मागे। झाडाच्या सावलीखाली आम्ही फूल पेटवली आहे। गावाला असं मस्त चुलीवर मटण करायला मजा येते। मला तर बनवायलाच खूप आवडतं, खाण्यापेक्षा पण मला बनवायला खूप आवडतं। तर आमचं चालू असतं मग गावी आल्यावर चुलीवर नेहमी चिकन मटण, कधी बिर्याणी। तर आता मी ते थोडं तेल ॲड केलं आहे, थोडं तेल कमी वाटलं म्हणून मग थोडं तेल ॲड केलं आहे। कांदा आणि पूर्ण मसाला, आता आलं लसूण पेस्ट भाजलं आहे, आता आपल्याला मटण टाकायचं। तर आता बघू। ॲक्च्युली इथे शूट करताना माझा ना कॅमेरा पडला आणि सेल्फी स्टिक तुटली। ॲक्च्युली मोबाईल इनबॅलन्स झाला आणि सेल्फी स्टिक तुटली। आता आपल्याला मटण टाकायचं आहे आणि मग मस्त असं मटण मॅरिनेट झालं आहे। पूर्ण मटण सगळं आपल्याला टाकायचं आहे। तर मी ते टाकते। कांदा भाजत आला आहे आणि आलं लसूण पण भाजलं। मटण टाकते। टाकू ह्याच्यामध्ये मटण हलवायचं। मटण असं मी थोडं थोडं चमच्याने हलवून घेतलं आणि मग ते पूर्ण मिक्स केलं। त्याला पूर्ण सगळा मसाला लागला आणि छान झालं असं। मग आता ते वाफवायला सुरुवात झाली। मटण वाफवलं आहे, पाव चमचा आलं लसूण पेस्ट मी याच्यामध्ये टाकली। आता राहिलेली सगळी मसाल्यामध्ये टाकायची आपल्याला। मटण मस्त असं मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स झालं आहे आणि चुलीला पण चांगला जाळ लागला आहे आणि मटण आता शिजायला ठेवणार आहे आपण। तर चुलीला चारी साईडनं हवा असल्यामुळे
खूप इकडून तिकडून जाळ बाहेर येतोय. आता याला पाणी सुटेल त्याच्यासाठी आपल्याला झाकण ठेवायचं. मग झाकण 10 ते 15 मिनटं याच्यावर झाकण ठेवायचं. मग त्याला पाणी सुटेल आणि नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ओतायचं. तर मी आता झाकण ठेवते, त्याचं झाकण देऊन बंद कर. पण झाकण ठेवूया आणि 15 मिनटानंतर काढूया, तोपर्यंत पाणी सुटेल. आता मटण वाफलत ठेवलंय आणि आपल्याला आता मोठा जाळ हवा आहे, त्यामुळे मी चुलीमध्ये लाकूड घालतीये. आणि आता असा मोठा जाळ असला म्हणजे मटण पटकन शिजतं आणि छान शिजतं वाफेवर. आता मटण मस्त वाफलत आलं आहे आणि पाणी सुटलं आहे त्याच्यामध्ये. आता आपण पाणी ॲड करणार आहे आणि मग चुलीला छान जाळ लागल्यामुळे मटण चांगलं शिजतं आहे. आणि बघू शकता तुम्ही सकाळी सकाळी मस्त झडकली आमची चूल पेटली आहे आणि मटण शिजतं आहे. आता आणि रस्सा तयार होईल पाणी ॲड केल्यावर. हे बघू शकता तुम्ही, आणि रस्सा तयार झाला आहे आणि कसं मस्त टोप भरून रस्सा झाला आहे. तोंडाला पाणी सुटलं आहे आणि मस्त आपलं मटण रेडी आहे. तर त्याच्यामध्ये मसाला ॲड करायचा, मग आपलं मटण तयार होणार. हाय, तर कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग? आवडला असेल तर नक्की रिप्लाय करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझा एक प्रॉब्लेम झाला आहे, माझी सेल्फी स्टिक जी आहे शूट करण्याची ती तुटली आहे, त्यामुळे मला हातात मोबाईल घेऊन शूट करायला लागतं आणि थोडं ते हे होतं आहे, मला प्रॉब्लेमॅटिक होतं आहे. म्हणजे मला बघायला इकडे तिकडे असं हे होतं, चेहरा पण थोडा वर खाली असं काय होतं आहे. जाऊ दे, आता मी शूट केलेलं आहे. तुम्ही थोडं समजून घ्या आणि नेक्स्ट ब्लॉग हा नक्कीच इंटरेस्टिंग असेल, कारण काय असेल ते मी आता तुम्हाला रिव्हील नाही करणार आहे. तुम्ही बघा. ओके, बाय. तुम्हाला माझा प्रॉब्लेम समजला असेल तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. Thank you so much.